छोट्या पडद्यावर आपल्या अदा आणि अभिनयाने घायल करणारी शेवंदा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी चाहत्यांसोबत सुंदर सुंदर फोटो शेअर करताना दिसते. आपल्या मोहक आणि सुंदर अदानी प्रेक्षकांचं तिने मन जिंकून घेतलंय. नुकतंच तिने सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं आणि चाहत्यांशी मन मोकळ्या गप्पा मारल्या. चाहत्यांच्या प्रश्नांना अपूर्वाने दिलखुलास पद्धतीने उत्तरं देखील दिली. एका चाहत्याने अपूर्वाला बिग बॉस मराठीच्या आगामी पर्वात दिसणार का असा प्रश्न विचारल्यास तिने जराही विलंब न करता थेट नाही असं उत्तर दिलं. मी एक अभिनेत्री आहे, मला वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहे असं म्हटलंय. माझं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मला वेगळं ठेवायचंय असं देखील अपूर्वाने सांगितलं. त्यामुळे अपूर्वा बिग बॉसमध्ये तर झळकणार नाही हे मात्र क्लिअर झालंय. मात्र छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा अपूर्वा झळकणार आहे. रात्रीचं खेळ चालेच्या तिसऱ्या पर्वात अपूर्वा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. मात्र लॉकडाऊनच्या कारणामुळे सध्या सगळं शूटिंग थांबलं असल्यामुळे ही सगळी मंडळी मुंबईत आहेत. हमेशा एक बात याद रखना दोस्तों, जताने से प्यार नहीं मिलता, वो तो बस एक एहसास है जिसे सिर्फ महसूस किया जा सकता है. त्यामुळे अपूर्वा बिग बॉस मध्ये दिसणार नाही हे तर क्लिअर झालं. मात्र तुम्हाला बिग बॉस 3 पर्वात कोणाकोणाला पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. आणखी कोणत्या सेलिब्रिटीचे लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायला तुम्हाला आवडतील हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा लूटमत फिल्मी.